घेऊन आलेलो आहोत, त्याचं नाव आहे फोटो मागची गोष्ट। सो काही फोटोज मी पार्थला त्याच्या सोशल मीडियावरचे दाखवणार आहे आणि त्याच्या मागची गोष्ट काय आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। सो पहिला फोटो पार्थ मी तुला दाखवते, तो हा आहे। सो या मागची गोष्ट काय आहे? सो येस, आत्ता रिसेंटली होमी आणि मी एक प्रोजेक्ट केलं, होमी वैद्य आणि मी। सो त्यातला हा एक स्टील मे बी आहे, म्हणजे स्टील आहे का काय आहे असं मला सांगता नाही येणार, पण आम्ही दोघं लग्न करतो ह्याच्यात दिसतच आहे। सो होमी आणि माझं लग्न लागलेलं आहे ऑन स्क्रीन, तर ते का लागलं काय लागलं वगैरे ते सिनेमाच्या वेळेलाच कळेल। सो हे ते सिनेमाच्या वेळेचं आहे आणि खरं तर ठरलं असं होतं की हे आपण रिलीज नंतर आपण हा पोस्ट करूयात, पण मला तो खूपच आवडलेला फोटो आणि मला ऑफिशियल करायचं होतं की प्लीज मला त्रास देऊ नका मुलींना। सो म्हणून मी तो आणि त्याला त्याचं कॅप्शन पण दिले, आता काय बरं असं याच्यातमुळे की मुलींनी तुला जास्त डीएम करू नये म्हणून। हा की यार, मला एन्जॉय करू द्या माझी पर्सनल लाईफ। असं डीएम येतात तुला इंस्टाग्रामवर? नाही, खूप बोर डीएम येतात, पण मला तू रिप्लाय करतो की नाही माझ्या डीएमला? खूप कंटाळलं ना की मी करत नाही, गप्पा मारतो। ओहो, मुलींना मेसेज करून ठेवा, पार्थ रिप्लाय देईल तुम्हाला सोशल मीडियावर। सो नेक्स्ट फोटो, हा फोटो काय आहे? स्टोरी आहे मागची, खूप इंटरेस्टिंग स्टोरी याच्या मागची। तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल की मला त्यांनी खांद्याला पकडलं प्रणव मुखर्जींनी। सो त्याची स्टोरी अशी आहे, मी सेकंड टाइम भेटत होतो आपल्या प्रेसिडेंटला। सो मुखर्जींना मी तेव्हा सेकंड टाइम भेटलो ह्या 62nd नॅशनल अवॉर्ड शो याला। त्याच्या आदल्या वर्षी पण एका अवॉर्डसाठीच मी त्यांना भेटलेलो आणि त्याच्या सेकंड इयर मी भेटत होतो। सो नॅशनल अवॉर्डचं असं असतं की त्याच्या काही रिहर्सल्स असतात, की म्हणजे सेकंड डे सेरेमनी असतो आणि आदल्या दिवशी आपल्याला सगळं सांगितलं जातं की म्हणजे फक्त प्रेसिडेंट असतात, बाकी सगळे असतात आणि कोणी कुठं उभं राहायचं, कोणी कुठे यायचं, मग काय प्रोसिजर होणार हे सगळं रिहर्सल करून घेतली जाते। सो ती सगळी रिहर्सल झाली आणि त्याच्यामध्ये प्रोटोकॉल हा होता की प्रेसिडेंटच्या इथे गेल्यानंतर फक्त अवॉर्ड आपण रिसीव्ह करायचा, तुमचा फोटो काढला जाईल, 2 सेकंद थांबायचं आणि लगेच इन्स्टंट एक्झिट घ्यायची। तुम्ही त्यांच्या पाया पडायचं नाही किंवा कसेही म्हणजे फिजिकली टच करायचं नाही अजिबातच, किंवा नमस्कारसाठी थांबायचं नाही, तुम्ही घेऊन फोटो काढून लगेच एक्झिट करायची। फार तर फार तुम्ही ग्रीट करू शकता, हाय हॅलो करून निघू शकता। सो ओके, आणि सेकंड जेव्हा सेरेमनी होता, सो मी सेकंड टाइम त्या दिवशी भेटत होतो आपल्या मुखर्जींना। सो मी त्या दिवशी माझं नाव अनाऊन्स झालं, मी गेलो पुढे आणि पुढे गेल्यानंतर मी तो अवॉर्ड रिसीव्ह केला, फोटो झाला आणि फोटो झाल्यानंतर मी त्यांच्याकडे बघून हसलो आणि मी निघतो, त्यांनी स्वतःच धरलं आणि मागे ओढलं की अरे नाही मेरा फोटो ठीक से निघाला इनके साथ असं म्हणून। काय वाटलं म्हणजे तेव्हा? तेव्हा खूप खूप भारी वाटलेलं की यार, कारण आम्हाला सांगितलं होतं की अजिबात टच नाही करायचं फिजिकली किंवा काही, थांबवलं। हा आणि म्हणजे मला भारी यासाठी वाटलं की त्यांचं खूप म्हणजे सेकंड टू सेकंड कॅल्क्युलेशन्स असतात ना त्यांचे, कारण ते अर्थात प्रेसिडेंट आहेत, सो सेकंड टू सेकंड त्यांना इम्पॉर्टंट आहे, पण त्यांनी थांबवलं आणि काही सेकंड खूप म्हणजे शेअर केले माझ्यावर, असं खूप छान आणि भारी एक्सपिरियन्स होता। या निमित्ताने आपल्याला प्रोसिजर पण माहिती पडली की ते कसं होतं, पार्थने आपल्या बरोबर ते शेअर केलं। सो नेक्स्ट फोटो हा आहे, तर हा किल्ल्याच्या वेळेचा फोटो आहे, म्हणजे 9वीत होतो मी तेव्हा, 2013-14 अराउंड काहीतरी, आणि विक्रम पटवर्धन ज्या त्यांचा आत्ता सिनेमा येतोय, ज्या आता डिरेक्टर आहेत, सो ते आमचे तेव्हा स्टील फोटोग्राफर होते, त्यांनी विक्रम दादांनी काढलेला स्टील आहे। सो मी अविनाश दादा, अविनाश अरुण जे आमचे डिरेक्टर आणि डीओपी दोन्ही होते, सो त्यांच्याबद्दल किंवा इन जनरल माझ्या डीओपीजबद्दल असं फॅसिनेशन खूप आहे की ते काय काय करत असतात कॅमेराबरोबर, त्यांचे इक्विपमेंट्स आणि त्यांचं बोलणं, बेबी का मुंडी काट वगैरे म्हणतात ते डायरेक्ट, तर मला ते खूप भारी वाटतं हे काय भाषा। सो मी त्याचं त्या सो मी त्यांचे इक्विपमेंट्स किंवा मी माझं अजून पण मला ती सवय आहे की नसेल आपलं काही काम तर मी जाऊन बसतो कॅमेराच्या बाजूला, मला ते बघत बसायला आवडतं ते काय काय करतात ते। सो मी तेव्हा पण ते करायचो आणि तर ते मी ट्रायपॉडपाशी खेळत होतो। सो तेव्हा झालं असं होतं की एक ट्रॉली शॉट होता आणि आम्ही त्या नारळाच्या काय वाडीमध्ये कोकणात त्या वाडीत आम्ही शूट करत होतो, नारळाची वाडी होती आणि ट्रॉली शॉट माझा तो कुत्रावाला शॉट चालतो, खालती कुत्रा असतं आणि मी त्या त्रास देत असतो। सो अविनाश आता हा ट्रायपॉड घेऊन ट्रॉलीवर होता आणि ती ट्रॉली खूप स्लो मूव होत असते आणि ती मूव होत होती आणि एक पॉईंट होता की टेक चालू होता, तो मूव झाला आणि तो एक 5 सेकंद मागे जिथे होतं तिथं नारळ पडला आणि मला टेक चालू असणं कळलं, सगळ्यांनाच कळलं पण कोणीच लक्ष नाही दिलं, सगळ्यांनी तो अख्खा टेक होऊन दिला आणि मग सगळे हात सूज करायला लागले। सो मे बी त्याच्यानंतर मी त्याच्यापाशी गेलो की नक्की काय विषय असं काहीतरी मी करत असेल।
सो नेक्स्ट फोटो बघूया. हाय, मेहबूब स्टुडिओ मधला फोटोशूट आहे. सो तिकडे आम्ही भूतनाथचं सगळं फोटोशूट आणि सगळं केलेलं, आणि तेव्हा हा फोटो सजेस्ट केलेला आय थिंक ह्यांनी, अवी गोवारीकर सरांनी. सो ते तेव्हा तिथे होते आणि त्यांनी सांगितलेला हा, म्हणजे ते खालचा सेटअप होता सगळा. आणि येस, मला ह्याचं मी बसलेलो फक्त, आणि बच्चन सर, म्हणजे आमचं ठरलं, ह्याचं ठरलेलं असं आहे की जो आता पोस्टरवर आहे सुद्धा, की बच्चन सर राईट साईडला बसले आणि मी लेफ्टला बसलो आहे, आणि असा फोटो आहे. आणि बच्चन सर काहीतरी फ्रॉम नोवेअर उठले, त्यांच्या काहीतरी कामाला गेले, आणि मी आत्ता जसं आहे, सो मी रँडम असा बसलो, माझे पाय खालती टेकत नव्हते असे ते नीट, तर मी ते असं दोन्ही तो असं बाहेर दाखवतो. हा, मी खूप वर असं मी धरून बसलो, आणि खूप रॅन्डम मागून त्यांनी पकडलेलं मला, आणि त्यामुळे हे खूप नॅचरल, म्हणजे हे ऍक्शन वाला हसणं नाही हे खरं. सो कसं वाटलं मग तुला जेव्हा दिग्विजयने असं हक केलं पाठवून अचानक येऊन? अरे, तू तर पूर्ण मूवीज त्यांच्या बरोबर करत होता, तर ओव्हरऑलच एक्सपिरियन्स तुझा अमिताभ सरांबरोबर काम करायचा कसा होता? हा, असाच होता की ते, म्हणजे मी जेवढा, म्हणजे त्यावेळेला मी जेवढा, त्यावेळेस जी एनर्जी असते आपल्यात, सो त्या एनर्जीला मॅच करून ते सगळं करायचे, की खोडकरपणा, खेळकर, असे फ्रेंडली असायचे खूप, आणि त्यामुळे खूप कम्फर्टेबल फील व्हायचं काम करताना. सो खूप कमाल आणि असा एनर्जीवाला एक्सपिरियन्स होता. सो एक निमित्ताने, ह्या निमित्ताने एक विचारायला आवडेल की आता तुला जेव्हा कळलं होतं की तू अमिताभ सरांबरोबर मूवी करणार आहेस, सो तेव्हा तुझं, तुला काय वाटलं? कारण की ऑफकोर्स तू लहान होतास तेव्हा, आणि एवढ्या लहान वयात तुला हिंदी मूवी आणि तेही अमिताभ सरांबरोबर, तेव्हा तुझं काय आणि पहिली भेट तुझी त्यांच्याबरोबरची कशी होती? पहिली भेट खूप इंटरेस्टिंग होती. ॲक्च्युली अनुराग कश्यप सरांबरोबरचा जो सीन आहे फिल्ममध्ये, तो पहिला शूट झालेला सीन आहे भूतनाथमधला, म्हणजे माझा पहिला शूट झालेला. सो तो सीनचा सेटअप लागलेला, आणि नितेश तिवारी आमचे डिरेक्टर, आम्ही नाश्ता करत होतो सरांबरोबर, नितेश सरांबरोबर, आणि ते म्हणले की आपण बच्चन सरांना एक थोड्या वेळात भेटूयात. म्हटलं ठीक आहे, आणि मी तिथे थांबलो. सो आम्ही बसलेलो आणि सकाळचे 9 वाजले असले, आणि लेफ्ट साईडनी एका कॉरिडॉरमधनं बच्चन सर एकटेच असे टाक 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 जोरात असे उंच, आणि एकटेच पहिल्यांदा बघितलं मी. सो ते चालत गेले एका बाजूला कुठेतरी, आणि मला असं झालं की मी जे ऐकलं की बच्चन सरांबरोबर त्यांचा स्टाफ असतो आणि लोक असतात वगैरे, किंवा बॉडीगार्ड सरी मिनिमम, सो ते एकटेच चालत गेले. मला काही टोटल नाही लागलं की काय घडलं, म्हणलं ठीक आहे. सो मी नाश्ता वगैरे केला आणि नितेश सर म्हणले की चल आपण भेटून येऊयात असं, म्हणून त्यांनी व्हॅनिटीत नेलं. आणि माझं असं झालं की बच्चन सर आत्ता इकडे गेले ना, तर मी व्हॅनिटीत, म्हणलं ओके. सो मी व्हॅनिटीत गेलो, तर बच्चन सर समोर बसलेले व्हॅनिटीमध्ये, आणि ते काहीतरी वाचत, पुस्तकच वाचत होते, आणि त्यांनी अरे आजा वगैरे करून, सो मी त्यांच्या पाया पडलो, तर ते म्हणले की अरे नाही नाही तुम्ही तो ह्या भेटा असं, म्हणून त्यांनी त्या पहिल्या मीटमध्येच त्यांनी एकदम कम्फर्टेबल केलं, की बाजूला वगैरे बसवलं. सो मग मला कळलं की मी पहिले जे पाहिले होते ते त्यांचे बॉडी डबल होते, जे त्यांचं म्हणजे ओएस वगैरे असेल तर मग ते उभे असतात. सो मला ते पहिले सर वाटलेले, आणि मग मी सरांना ऍक्च्युली भेटलो. ओके, सो नेक्स्ट फोटो. हो, खूप लहान, बँगलोरचा आहे हा. आम्ही बँगलोरला फिरायला गेलो आई बाबा आणि मी, तेव्हाच आहे हा. बाबांच्या बर्थडे निमित्त टाकला होतो. हो राईट, 2016, बापरे. हा, मी आणि मी असं खूप लाडावलेला होतो ना लहानपणापासून. सो तिकडं हा बँगलोरचा फोटो आहे, आता तेव्हाची आठवणही मला आठवत नाही एवढं लहान होतो मी तेव्हा. हिस्ट्री मला एवढीच आठवते की एक दिवस अल्बम मध्ये पाहिलं, अरे मी एवढा लहान होतो असं. त्याच्या मागची स्टोरी, किंवा जसं आम्ही तुला विचारतो तशी आईने काय स्टोरी नाही सांगितलं, तू बँगलोरला गेलेलो आपण, मग तिकडे काय केलेलं, तसं काय? ह्याच्यात आहे आहे एक स्टोरी अशी की मला तेव्हा त्या ती हॅट घ्यायची होती, ती हँडमेड असणार, ती लाकडी काय म्हणतात, काय असते ती, काहीतरी असते ती बनवली. सो ती मला खूप हवी होती, मी खूप रडरड केली आणि ती काय फायनली मला मिळाली. तर मी ती हॅट घालून एका असं काहीतरी तलाव वगैरे टाईप्स होतो, तिथं बाबांनी असं मला थांबवलं आणि तिथं मला तिथं फोटो चाललेला, आणि ती हॅट मी अशी धरून होतो, आणि काय मला माहीत नाही काय असं झालं, मी ती काढली आणि सोडली त्या पाण्यात, खूप रॅन्डम सोडून दिली, आणि काही काहीच माहीत नाही का मी असं केलेलं, पण तो पण फोटो आहे की बाबा आणि मी बघतोय त्याच्याकडे का ठेवली मी त्या पाण्यात काय माहिती. माझ्या सोशल मीडियावर ते फोटो शेअर करे म्हणजे आम्हाला पण 100% टाकेल, मला काय माहिती, फार भारी वाटलं. खूप क्यूट दिसतोस तू याच्यामध्ये. सो थँक्यू सो मच, खूप मजा आली तुझ्या बरोबर खेळ खेळताना. थँक्यू, धन्यवाद.